आज पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये 194 महाड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार तथा शिवसेना पक्षाचे उमेदवार भरत शेठ गोगावले यांनी विजयाची हॅट्रिक साधत भरघोस मतांनी विजय संपादन केले. भरत शेठ गोगावले यांना 101,370 तर भारतीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी आमदार माणिक जगताप यांना 80,114 मतदान झाले. यामध्ये तब्बल 21,256 मताची भरघोस आघाडी घेऊन भरत शेठ गोगावले विजयी ठरले आहेत. विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महाड शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथून विजय मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी रघुनाथ भागवत महाड. शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि जे लोकांनी देव पाण्यात बुडून ठेवले होते ते आता पाण्यात राहिलेत, त्यांना आम्ही सांगितलं होतं आणि मला पूर्ण आत्मविश्वास होता माझ्या कार्यकर्त्यांवरती आणि माझ्या मतदार बांधवांवरती. खास करून महिलांचा उल्लेख करावा लागेल, कारण आम्ही महिला अशा प्रमाणात कधी प्रचार केला नव्हता, ह्या वेळेला केला तो, त्यांनाही तेवढं श्रेय द्यावं लागेल. आणि सगळेच तुम्हाला माहिती आहे, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अन्य काही मंडळी ह्यांनी सगळ्यांनी पण केला होता, परंतु तो पण तसाच राहिला आणि आता फक्त आणि फक्त शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि या आजचा जे काय आम्हाला विजय हा माझ्या गोरगरीब जनतेचा विजय आहे, त्याबद्दल काही शंका घेण्याचं कोणाला कारण नाही आहे. कारण ज्या मतदार बांधवांनी जो भरोसा टाकलेला आहे, नेहमीच टाकतात, तो ह्याही वेळेला टाकलेला आहे. विरोधकांनी प्रचंड मेहनत घेतली होती, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. कारण मी ज्या प्रकारे काम करतो आहे आणि ज्या प्रकारे लोकांना सामोरं जातो आहे त्या तुलनेने आणखीन थोडं लीडिंग वाढायला पाहिजे होतं असं मला वाटत होतं, पण हरकत नाही आहे. तीन पक्षाला सामोरं जातो आहे आम्ही आणि ते पण दिग्गज मंडळी, कारण जयंतभाईंनी इथे येऊन हे केलं होतं, बाजी मारली होती की बाबा आम्ही काही कुठल्याही परिस्थितीत माणिक जगतापांना निवडून आणू, आणि तटकरेंनी ते सांगितलं होतं नेहमीप्रमाणे. ते काय आम्हाला पण माहिती होतं, तटकरे बोलले ह्याचा अर्थ उलटा होणार होता. हां, ते बोलले नसते तर काहीतरी झालं असतं, पण तटकरे जिथं बोलले तिथंच माझा विजय निश्चित होता. आणि तिथं आता शेतकरी कामगार पक्षाचं काय तिकडं अलिबागला झालं अजून काही कळलं नाही आहे. हां, लागले ना. हां, मग इथंच करा आणि इथंच भरा. पहिलं आपलं बघायचं, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ते शेतकरी कामगार पक्षाला तिथल्या जनतेने दाखवून दिलं आहे. इथं पुण्य आणि पावन भूमीमध्ये रायगडच्या ज्या राजे शिवछत्रपती महाराजांची राजधानी, चौदारतळं बाबासाहेबांचं, सुतर घळय स्वामी समर्थांची, अशा या अनेक ह्याच्यामध्ये पुण्यभूमीमधला मी मावळा आहे, मी कावळा नाही आहे. जे कावळे होते त्यांना आता घरी बसवलेले आहेत, आता पुन्हा काय त्यांना आम्ही उठू देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.